केंद्र सरकारने एम एस पी बाबत समिती स्थापन करून आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे यू पी आणि हरियाणा सरकारने आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याच्या मुद्द्यावर तत्वता समि संमती दिली आहे केंद्रानं पाठवलेल्या प्रस्तावावर गुरुवारी संयुक्त किसान मोर्चाने सिंघू सीमेवर बैठक घेतली आंदोलन स्थगिती करण्यावर बैठकीत एकमत झाले शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने आंदोलनाचा मोठा विजय असल्याचे शेतकरी संघटनेने म्हटले आहे मात्र संयुक्त किसान मोर्चांना हा विजय साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे सीडीएस जनरल बिपिन राऊत यांच्या अकाली निधनाने संपूर्ण देश दुखी आहे त्यामुळे शेतकरी विजय साजरा करणार नाहीत असे संयुक्त किसान मोर्चेकडून सांगण्यात आले येत्या शनिवारपासून म्हणजेच अकरा डिसेंबरपासून आंदोलक शेतकरी आपापल्या घरी परतण्यास सुरुवात करतील तेरा डिसेंबरला शेतकरी अमृतसरच्या सुवर्ण ना मंदिरात प्रार्थना करण्यासाठी जाणार आहेत पंधरा डिसेंबरला संयुक्त किसान मोर्चाची पुन्हा बैठक होणार आहे स्वातंत्र्यानंतरचे भारतातील सर्वात शांत आणि सर्वात मोठे हे शेतकरी आंदोलन असल्याचे मोर्चेच्या नेत्यांनी सांगितलं नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ